सांगली खंडबाग येथे नवसाच्या पिराची स्थापना मोहरम सण साजरा करण्याची शिकलगार समाजाची 80 वर्षाची परंपरा अखंडपणे सुरू. खंडबाग सांगली येथील हिंदू शिकलगार समाजातर्फे मोहरम सणाला नवसाचा पीर स्थापना केली जाते. गेली 80 वर्ष ही परंपरा शिकलगार समाजाने जोपासली. यावर्षी 80 वर्ष पूर्ण झाल्याने यावर्षी भव्य सभा मंडप बांधून नवसाचा पीर स्थापन केलाय. विद्युत रोषणाई व कारंजे तसेच मंडळातर्फे आरोग्य शिबिर अनाथ आश्रममध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या मोहरम सणाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन शिकलगार समाज मोहरम मित्र मंडळातर्फे करण्यात आले. हिंदू शिकलगार मोहरम मंडळ हे सांगलीमध्ये खंडभागामध्ये सुमारे गेले 80 वर्ष नवसाचा पीर हा मोहरमच्या निमित्ताने बसवत असतं. सर्वसामान्य कष्टकरी बहुजन समाजातले हिंदू युवक एकत्र येऊन हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असलेला हा मोहरम सण आणि पीर इथं गेले कित्येक वर्ष साजरा करत असतात. हा पीर नवसाला पावतो इथं येऊन आपण जे मनोभावे या पीराकडे जी प्रार्थना करतो ती प्रार्थना आपलं आपण घातलेलं मागणं मनापासून तर हा पीर पूर्ण करतो हा नवसाला पावतो अशी या पीराची ख्याती आहे. अनेक लोकांची श्रद्धा आहे आणि म्हणून श्रद्धेनं अनेक समाजातले लोक हे या पीराकडं महिला वर्ग सुद्धा दरवर्षी दर्शनाला येत असतो. यावर्षी अत्यंत चांगली सजावट झाली आहे. आपल्या न्यूजच्या माध्यमातून माझं आवाहन आहे की जास्तीत जास्त लोकांनी येऊन या पीराचं दर्शन घ्यावं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.